आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अहो मी तेच समजावलं यांना, पण ते ऐकतील तर शपथ मनाशी पक्क करून टाकलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की तिकडे जातो, 2-3 वर्ष चांगले पैसे कमवतो आणि मग इकडे येतो. तू जा म्हणालीस का ताई, तू पण ना जरा म्हणून स्ट्रिक्ट वागू नकोस त्याच्याशी. मुक्ता अगं काय स्ट्रिक्ट वागू मी यांच्याशी, मला ना यांना समजवताच येत नाहीये. एकदा निर्णय घेतला की तो घेतला, माहिती आहे ना तुला. नाही नाही, एक मिनिट वृंदा, मी मागे रागारागात मी त्याला काही बोललो म्हणून तर तो जात नाही ना तिकडे. तसं असेल तर मी बोलतो त्याच्याशी. नाही बाबा तसं काही नाही, मला असं वाटतंय की त्यांना ना आहे त्या परिस्थितीचाच कंटाळा आलाय. म्हणजे आपण एवढे कष्ट करतोय तरी गरिबीतच दिवस काढतोय, आणि कोणी येऊन आपल्या परिस्थितीवरून बोलून जात आहे याचं वाईट वाटतंय त्यांना. आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी झटपट श्रीमंत व्हावं म्हणून हे सगळं परदेशात जाऊन नोकरी करायचं त्यांनी ठरवलंय. बाबा मला ना काळजी वाटते यांची आता. नाही नाही, तू काही टेन्शन घेऊ नकोस, काही काळजी करू नकोस बाळा. तू या सगळ्या विषयावर मी शांतपणे बोलतो त्याच्याशी, समजावतो त्याला मी, नको काळजी करूस तू. हा काही झालं तरी माझा शब्द काही टाळणार नाही तो, चांगलंच माहिती आहे मला. पण तू जेवायची असशील ना, हे गेले गेला वाढायला. हो बाबा. काय सांगतो गुड्डीसाठी स्थळ आलंय. हो खूप चांगलं स्थळ आहे ग. अगं तो मुलगा स्वभावाने बोलायला वागायला खूप चांगला आहे. आणि घरचे कसे आहेत रे. सगळं उत्तम आहे. वडील आहेत, 2 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे. परत तो एका मोठ्या कंपनीमध्ये सुपरवायझर आहे, पगार पण चांगला आहे त्याला. मला तर मुलगा पसंत आहे, आकाशने पण पाहिलंय त्याला, त्याला पण मुलगा पसंत आहे. नाही हे चांगलंच झालं. येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये खोट काढणाऱ्या आकाशला जर मुलगा आवडला असेल ना समीर, म्हणजे स्थळ चांगलंच आहे. नाव काय रे मुलाचं. ऋषी गवाणकर. चांगलंय. मी काय म्हणते समीर, हे बघ तुला पसंत आहे, आकाशला पसंत आहे, कांदे पोह्यांचा कार्यक्रम करूनच घेऊया ना. चालेल, मी त्यांच्याशी लगेच बोलून घेतो. हा आणि हे बघ, या वेळेला कार्यक्रम आपल्या आपल्यामध्ये करायचा, आधीच सांगते. म्हणजे अरे मागच्या वेळी ते सगळं झालंय ना, त्याचा धसका बसलाय बाबा आम्हाला. कुणाला काही सांगूया नको, आपल्या आपल्यात कार्यक्रम करून घेऊ. तुझ्या बायकोला सांग आधी, तुझ्या बायकोला सांग, म्हणावं इकडे तिकडे तोंड उचकटू नकोस. देवा पुढे साखर ठेवते ही त्र्यंबकेश्वरा. ओबी गुड्डी लवकर येते. हो आलो. लवकर काय झालं गुड्डी. हा दादा येते. तुम्हा दोघींशी जरा महत्वाचं बोलायचं. हा बोला ना. तो ऋषी माहितीये तुम्हाला, तो मुलगा आला होता घरी. हो त्याचं काय. तो आज मला भेटायला आला होता, खूप चांगल्या मनाने बोलला माझ्याशी. त्याला गुड्डीशी लग्न करायचंय. काय. हो गुड्डी, तुला तो ऋषी नवरा म्हणून चालेल, पुढे बोलणी करू. दादा आता तुला तो मुलगा योग्य वाटत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं नाही, तू नीट त्याला पाहिलंयस का, म्हणजे मी सांगतोय म्हणून कोणाशी लग्न करू नकोस. अरे नाही म्हणजे त्या दिवशी तो घरी आला होता ना, तेव्हा बघितलंच होतं मी त्याला, पण आज सुद्धा आमची भेट झाली.
तो कुठे भेटला तुला? अरे ऍक्च्युअली आज कॉलेजवरून येताना माझ्या मैत्रिणीची गाडी बंद पडली ना रस्त्यात. मी गाडी चालू होती का बघत होतो, तर त्याने मला रस्त्यात बघितलं आणि गाडी सुरू होत नाहीये म्हणून मग मला घरी सोडलं. म्हणजे मला रिक्षात बसवलं आणि तो रिक्षाच्या मागे मागे त्याच्या गाडीवर आला. मला वाटलंच होतं तो चांगला मुलगा आणि मला सुद्धा आवडलाय तो. मुली आता तुझा चांगला काळ सुरू झालाय. हे तुला ठेव आणि याच सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन ये तुझ्या आवडीच. जा मी आलो पेशंट. मला काय तो मुलगा बरा वाटत नाही. मला माहितीये. तुला माहितीये ताई, आज तो गुड्डीला सोडायला आला होता ना तेव्हा त्याने फ्लर्ट करायचा प्रयत्न केला माझ्याशी. काय का ताई? मी गुड्डीच्या भल्यासाठी बोलतेय ना. हो मला माहितीये तू तिच्या भल्यासाठी सांगतेस ते, पण प्लीज आता यातलं कोणाला काहीच सांगू नकोस. ताई असं का करतेस? मला सांग, तुला नाही का चुकीची वाईब आली त्या मुलाकडनं? मग तू का नाही सांगितलंस भाऊजींना? गुड्डीला सांगायचंच ना आत्ता. हे बघ वेदा, मी जर गुड्डी समोर आत्ता सगळं सांगितलं तर ती उगाच चिडेल. मी हे सगळं वेळ बघून सांगेन. अहो ऐका ना, तुम्ही आता ऋषी बद्दल सांगत होता ना. ऍक्च्युली झालंय असं की आम्ही मध्ये दवाखान्यात गेलो होतो तर तेव्हा तो पण आला होता तिकडे आणि तो एका लग्न न झालेल्या मुलीसोबत आला होता. आणि मी डॉक्टरांना विचारलं तर त्या म्हणाल्या की तिचं अबॉर्शन करायला म्हणून घेऊन आलाय. काय? हो. आणि त्यानंतर मेडिकलला गेलो होतो औषधं घ्यायला, तर मेडिकलवाला पण त्याला म्हणाला की अरे आता कुठली केस घेऊन आलायस, हे लोकांना कळलं तर काय वाटेल वगैरे, हे असं म्हणत होता. तू हे मला आधी का नाही सांगितलंस? हो, आता त्याचा आपल्या गुड्डीशी काही संबंध येईल असं मला वाटलं नव्हतं, पण आता हे गुड्डीसाठी महत्वाचं आहे म्हणून सांगते मी. अगं पण मी त्याला दोनदा भेटलोय, तो मला असा अजिबात नाही वाटला, उलट चांगला मुलगा वाटला तो. असंच असतं, वरवर सगळे चांगलेच वाटतात, जोपर्यंत तो माणूस कसा आहे हे कळत नाही तोपर्यंत काय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. बरोबर बोलतेस तू. मी काम करतो, मी त्याच्या कारखान्यावर जातो आणि शेजारी पाजारी पण त्याची चौकशी करून येतो. हो, तुम्ही त्याची नीट माहिती काढून आणा, शेवटी आपल्या बुद्धीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ऐक ना राणा, आम्ही सगळे तुला काही बाई बोलतो म्हणून तुला राग आलाय का? चिडलायस का तू? आम्ही ना हक्काने मस्करी करतो रे, किंवा खरंच काळजीने बोलत असतो, पण तुला त्याचं वाईट वाटलं असेल ना तर मी सॉरी म्हणते, पण तू आम्हा सगळ्यांना सोडून नको ना जाऊस दुसऱ्या देशात, प्लीज राणा प्लीज. अरे हे शेंडे फळ, तू शांत हो जरा आधी. येडी झाली का तू? सॉरी काय सॉरी? अरे नाना, तू माझी सारखी मस्करी करत असतीस म्हणून नाही चाललोय मी दुसऱ्या देशात. आपण आपलं नशीब आजमायला चाललोय तिकडं असं समज. अरे पण राणा, तू तिकडे आम्हाला सगळ्यांना सोडून तिकडे परदेशात निघून गेलास तर आम्हाला सगळ्यांची काळजी कोण घेणार आहे? अरे माझं काही बरं वाईट झालं तर काय, कोण माझ्या पैशात या सगळ्यांकडे कोण बघणार आहे, कोण काळजी घेणार आहे? तू एकटा मुलगा आहेस या घरामध्ये, कळतंय का तुला? या वृद्धाची तिच्या बाळाची कोण काळजी घेणार, कोण घेणार? अहो काका, मला काय आनंद होऊ राहिला का हे सगळं करताना? मला पण त्रासच राहिला ना तुम्हाला सगळ्यांना सोडून जाताना काका. अरे मग काय म्हणून जातोयस तिकडे? थांब ना इकडे. इथं राहिलो असतो ना,
इथं जर का मला तेवढा पैसा भेटला असता तर इथंच राहिलो असतो, काही विषयच नव्हता. पण भेटतो का तेवढा पैसा? नाही ना. तो पैसा कमवायला म्हणून मला दुसऱ्या देशात जावं लागल. लक्षात घे मुक्ते, कसं असतं या जगात सगळ्यात जास्त महत्व फक्त पैशालाच असतं. नाना, अपने पास अगर माल है ना तो ही अपने को मान है. लक्षात ठेव ही सिस्टीम आहे काय. आणि तूच मला सांग, जर का आम्ही श्रीमंत असतो, आमच्याकडे भरपूर पैसा असता, तर माग ती ओवीची सासू आपल्या वृंदाला काय काय बोलली, तसं काहीच बोलू शकली नसती ना. अरे राणा, हे बघ, त्या ताईशीच नाही त्या कोणाशीही भांडू शकतात. त्यामुळे त्याचा आणि श्रीमंतीचा इथे काही संबंध नाहीये. बरं ठीक आहे, तुझं बोलणं करेक्ट असेल, पण आता मी काय बोलू राहिलो त्याचा तू विचार कर. जर का आमच्याकडे भरपूर पैसा असता, आम्ही श्रीमंत असतो, तर त्या ओवीच्या सासूचं काय ऐकूनच घ्यावं लागलं नसतं ना. ती अपमान करू शकली नसती. अगं तीच काय, आमच्याकडे पैसा असताना तर या जगात कुणी पण कधीच अपमान केला नसता वृंदाचा. आणि तसं पण आपल्याशी लग्न करून वृंदाला काय भेटलं, काय भेटलं सांग ना. सुख, शांती, समाधान काहीच नाही, उलट सतत त्रास, गरिबी, दुःख. ह्यानं त्या माणसाची बोलणीच खावी लागली तिला आपल्यामुळे आजपर्यंत. आता बस, आता तिला आपल्याला अजून गरिबीत नाही ठेवायचं, आणखीन दुःख नाही द्यायचं तिला. हा, मधल्या काळात आपला जो रिस्पेक्ट हरवलाय, लोकांच्या पायाखाली तुडवला गेलाय, तो परत कमवायचा असं ना, तर एकच ऑप्शन आहे नाना, भरपूर पैसा कमवायचा. आणि त्यासाठी मला त्या देशात जावं लागेल. पण ठीक आहे, आत्ता तुम्ही असं समजा की आपण आपला हरवलेला रिस्पेक्ट परत कमवायला म्हणून त्या देशात चाललो. म्हणजे हे सगळं तुझं तूच आधीच ठरवून ठेवलेलं आहेस. आम्ही कोणी किती समजावलं तुला आता, तरी तू काय तुझा निर्णय बदलणार नाहीयेस. हो काका, आता कुणी काही बोललं तरी माझा निर्णय फायनल आहे. मी चाललो. राणा, अरे काय या पुराचं काय होणार, मला खरंच काळजी वाटते. तो काय तिकडे जाऊन काय आणि कसं करणार आहे, खरंच काळजी वाटते मला. अरे इकडे आपण सगळे होतो, पण काही झालं तरी लगेच त्याला सांभाळता येत होत. कधी रुसला, चिडला, रागावला, लक्ष ठेवता येत होत त्याकडे. आता तिकडे गेल्यानंतर कोण लक्ष ठेवणार आहे याच्याकडे. हा, तुमची काळजी कळते मला, पण मला असं वाटतं आपण त्यांना थांबायला नको. जाऊ दे त्यांना. म्हणजे बघा ना, आता खूप काळानंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोठी उडी घेण्याचं त्यांनी ठरवलंय, त्यावेळी आपण आता त्यांना थांबायला नको. जाऊ दे त्यांना. इथे गावडे काम करतात का? हा, ओ गावडे, भेटायला आले तुम्हाला. नमस्कार, मी समीर महाले, मला जरा माहिती हवी होती. असली माहिती? तुम्ही अभिजित गावडे ना? हो. तुमचे वडील मला चांगले ओळखतात, गणेश गावडे. माझं एक भाजीपाला आणि फळांचं दुकान आहे, ते नेहमी तिकडे येत असतात. अच्छा, माझ्या वडिलांना तुम्ही ओळखता म्हटल्यावर तर तुम्हाला माहिती दिलीच पाहिजे. बोला ना, कसली माहिती हवी? इथे कोणी ऋषी गवाणकर म्हणून काम करतं का? हो आहे ना. काम होतं का त्याच्याकडे? काम असं नाहीये, म्हणजे ऋषीचं स्थळ माझ्या बहिणीसाठी आलंय, मला जरा चौकशी करायची होती. अच्छा,
स्पेशीबद्दल काय बोलायचं काही कळत नाहीये मला. तसा मुलगा चांगला आहे, खोळक्यामध्ये असतो मुलींच्या, कधी मुली त्याच्या मागे कधी तो मुलींच्या मागे असं आहे. बघा मला वाईट वाटलं असेल, माफ करा, सॉरी. पण काय तुमच्या बहिणीचं लग्न मोडायची खरंच इच्छा नाहीये माझी. जे असेल ते खरं सांगायला पाहिजे ना, मी खरंच सांगतो. गावडे मग खोट कशाला बोलताय, जे खरंय ते सांगा ना. तो खोट बोलत होता का? नाही खरंच सांगत होते ते. नाही म्हणजे ऋषी असतो मुलींच्या गराड्यात, हो पण टाइमपास करण्यासाठी नाही. तो प्रत्येक मुलीची ना मदत करतो आणि तिच्या प्रत्येक गरजेच्या वेळेस धावून जातो. तुम्ही त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. नाही आणि तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही स्टाफला विचारू शकता. हो प्रत्येक मुलगी त्याला स्वतःचा भाऊ मानते. पण मी ऋषीबद्दल भलतच काहीतरी ऐकलंय. काय ऐकलंय तुम्ही? दोन तीन दिवसांपूर्वी तो हॉस्पिटलमध्ये गेला होता एका मुलीसोबत अबॉर्शन करण्यासाठी. या आपण बोलूया. हे बघा तुम्ही जे ऐकलंय ना ते एकदम खरंय. म्हणजे ऋषी गेला होता अबॉर्शन साठी एका मुलीला घेऊन, अहो पण ती त्याची प्रियसी नव्हती. ती आमच्या कंपनीतच काम करते. तिच्या प्रियकराने तिला फसवलं आणि तो पळून गेला. अहो ती आत्महत्या करायला निघाली होती पण ऋषीने तिला अडवलं. तिचं नवं आयुष्य सुरू व्हावं म्हणून ऋषीने तिला खूप मदत सुद्धा केली. मला तर वाटतं प्रत्येक पुरुषाने ऋषीचा आदर्शच घ्यायला हवा. पण इकडचे हे पुरुष त्यांना कोणी भावच देत नाही त्यामुळे ते ऋषीवरच जळतात. पण खरं सांगू का दादा, ऋषी सारखा असा जेंटल आणि हंबल मुलगा ना या शहरात शोधून सुद्धा सापडणार नाही. समीर दादा तू इकडे? हो तिथून चाललो होतो म्हणतात तुला भेटून जावं. बरं झालं आलास, आणि आता आलाच आहेस तर माझी नीट चौकशी करून जा. अरे नाही तू चौकशी केलीच पाहिजेस, कारण ज्या मुलीचं लग्न होणार आहे ती तुझी बहीण आहे आणि आपल्या बहिणीचं ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याच्याबद्दल चौकशी केलीच पाहिजे. आणि खरंच माझी काहीच हरकत नाही, तू बिंदास्त माझी चौकशी कर. ऋषी मला घरी सोडशील? घरी सोडशील म्हणजे? अगं तुला ऑटोने सोडतो ना घरी. बाकी तर तुला माहितीये मी असं मुलींना बाईकवर बसवत नाही. बघितलं ना, हा त्याच्या बाईकवर ना कुठल्याच मुलीला बसवत नाही, कारण त्याला असं वाटतं की त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर ना फक्त त्याच्या बायकोनेच बसावं. आता जे आहे ते आहे, सॉरी. अरे ठीक आहे मी जाईल रिक्षाने. बरं ऋषी मी पण निघतो. आता निघतोयस? बर मला एक सांग ना, तू आत्ता माझ्याबद्दल जी काय माहिती काढलीस आणि त्याच्यावरून मनातल्या मनात जी काय माझी परीक्षा घेतलीस ना त्यात मी पास झालो का सांग ना मला. पास झालायस की नाही हे लवकरच कळेल तुला. बाकी तुझ्या निकालाची तयारी मी घरी जाऊन करतो. बर येतो. हो थँक्यू कविता, थँक्यू सो मच. तुझी काय आयडिया दिलीयस ना, डायरेक्टली जाऊन मुलीच्या भावाशी बोल. अगं मी तेच केलं आणि तो इकडे आला माझी चौकशी करायला. मला वाटतंय खरंच की माझं तिच्याशी लग्न होणार आहे. थँक्यू थँक्यू सो मच. ते सगळं ठीक आहे पण हे बघ ऋषी, नुसतं थँक्स बोलून मला चालणार नाही. मला ना एकदम मोठी पार्टी हवी. हो आम्हालाही हवी आहे पार्टी. काय झालं तुम्हाला एवढा वेळ का लागला? काय लागला म्हणजे? अगं तूच मला सांगितलं ना त्या ऋषीबद्दल चौकशी करा म्हणून. मग त्याच्या कारखान्यात गेलो,
शेजारी पाजारी जरा चौकशी केली आणि सगळी माहिती काढून आलोय. मग काय कळलं त्याच्याबद्दल? सगळं कळलंय. तू जे त्याच्याबद्दल सांगत होतीस तो अगदी त्याच्या उलट आहे. म्हणजे? अग म्हणजे मी त्याच्या कारखान्यात गेलो ते तिकडे मला कळलं की तो मुलींना फसवत नाही, उलट त्यांना मदत करतो, त्यांच्या गरजेला धावून जातो. काही जणांनी तर असंही सांगितलं, म्हणजे त्याचं कौतुक करत होते की या शहरात त्याच्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही. अहो पण त्या दिवशी दवाखान्यात तर. हो हो बरोबर आहे तुझं, तो एका मुलीला घेऊन आला होता पण तू ओळखण्यात चूक केली, तुझा गैरसमज झाला. आता तो ज्या मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आला होता तुला वाटलं की ती त्याची गर्लफ्रेंड आहे, पण नाही, ती मुलगी त्याच्या कारखान्यात काम करते आणि त्या मुलीला एका मुलाने फसवलं आणि पळून गेला आणि ती प्रेग्नेंट झाली. आता आपण प्रेग्नेंट आहोत हे कळल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ऋषीने त्याला थांबवलं आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर असंही सांगितलं. आता आपण आपल्या परिवारात कोणी आजारी पडलं तर आपण मदतीला धावून नाही जाणार का? त्या मुलीच्या बाबतीत ऋषीने तेच केलं. ओवी, तो मुलगा खूप चांगला आहे. असं असेल तर चांगलंच आहे. मी उगाच त्या दिवशी जे दिसलं त्यावरून त्याच्याविषयी काही भलतंच मत करून बसले. पण ठीक आहे, आता तुम्ही त्याच्याविषयी सगळी चौकशी केली आहेत ना, मग बरे. हो, काळजी करण्यासारखं काही नाही, आपल्या गुड्डीसाठी तो उत्तम मुलगा आहे. माता अजिबात वेळ वाया घालवायला नको, त्याच्याशी बोलून बघण्याचा कार्यक्रम फिक्स करून टाका. हो, मी आधी फ्रेश होतो मग त्याला फोन करतो. काय मग गुड्डी, अक्षता महाले खुश? बघण्याचा कार्यक्रम करायचा ना?